तर नीट परीक्षेसंदर्भात एक मोठी अपडेट. नीट संदर्भामध्ये याचिकांवरती थोड्याच वेळात आता निर्णय येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात आता निकाल येऊ शकतो, त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. नीट संदर्भात प्रमोद, आता थोड्याच वेळात निकाल येऊ शकतो, काय अधिकचे अपडेट? श्वेता, अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये हा निकाल येणार आहे. खरं तर सुप्रीम कोर्टानं 23 तारखेला या संदर्भात सविस्तर निकाल दिलेला होता आणि तेव्हा कोर्टानं स्पष्ट केलेलं होतं की नीटची परीक्षा जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द केली जाणार नाहीये. पण त्या सगळ्या संदर्भात नेमकं कारण काय आहेत परीक्षा रद्द न करण्याची, त्या संदर्भात सविस्तर निर्णय आम्ही लवकरच देऊ असं कोर्टानं म्हटलेलं होतं आणि तो निकाल आज सुप्रीम कोर्ट देणार आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचं पीठ पुढच्या काही मिनिटांमध्ये हा निकाल देणार आहे, त्यामुळे नेमकं सविस्तर परीक्षा रद्द न करण्यामागे कारण काय आहे ते या निकालामुळे स्पष्ट होणार आहे. श्वेता, अगदी धन्यवाद प्रबोध आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेट बद्दल. तर नीटच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल.